महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त भिवंडी तालुक्यातील अनगाव येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच भक्ती वेदांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तसेच शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच या शिबिराला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या शिबिरात विशेषतः महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात दिसून आला. या शिबिराच्या माध्यमातून लोकांची मोफत ब्लड प्रेशरची तपासणी, डायबिटीसची तपासणी, हृदयाच्या ECG तपासणी तसेच मोफत नेत्र तपासणी व त्यासोबतच मोफत चष्म्यांचे वाटप, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मोफत औषधांचे वाटप यावेळी करण्यात येत होते. त्याचप्रमाणे विशेषतः आरोग्याबरोबरच मोफत दारूपासून व्यसनमुक्तीसाठीचे सेंटर देखील या शिबिरात होते. त्याचप्रमाणे जवळपास 50 रुग्णांना मोफत कानाच्या मशीनसाठीची नोंदणी देखील या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचा जिल्हा परिषद सदस्य किशोर जाधव यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. हे संपूर्ण शिबिर यशस्वी करण्यासाठी ठाणे आणि पालघरचे मेडिकल कॅम्प प्रमुख अजित जाधव तसेच जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमीचे हेड पंकज पवार व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. तर जिल्हा परिषद सदस्य किशोर जाधव यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. सर काय सांगाल, आज कोणत्या उद्देशाने तुम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे? आपल्याला ग्रामीण भागामध्ये कुठलंही शासन लक्ष देत नाही आणि अनेक आमचे बांधव उपचाराशिवाय किंवा योग्य ट्रीटमेंट होत नाही म्हणून मरण पावत आहे. हे आमच्यासारख्या युवकांसाठी एक वाईट गोष्ट आहे का? आम्ही जर शिकलेले युवक असताना आमच्या भागातील एखादा पेशंट चुकीच्या ट्रीटमेंटने मरण पावतोय किंवा त्याला ट्रीटमेंट मिळत नाही म्हणून मरण पावतोय, अशा वेळेस आम्ही सर्व युवकांनी, त्याचबरोबर आमच्याकडे असे सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, अनेक लोक आहेत जे चांगले काम करणार आहेत, ते लोक बरोबर आहेत, अशा यांनी आम्ही लोक मिळून तर आपल्या भागातील रुग्णांना त्यांची व्यवस्था त्यांच्या गावातच करून द्यायची आणि पुढची व्यवस्था ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता असेल, सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI, जे काही करायचे असेल पुढची ट्रीटमेंट, ते करून तो पेशंट बरा झाला पाहिजे. यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, त्याचबरोबर अनेक सामाजिक लोक आमच्याबरोबर आहेत, सामाजिक मंडळी आमच्याबरोबर आहेत. कारण आमचं तर स्वप्न आहे का आपल्या भागातील एकही रुग्ण उपचाराशिवाय मरण पावता कामा नये. कारण वैद्यकीय क्षेत्रातही आपण बघतोय का अनेक इकडे आपल्या लोकल डॉक्टरांचं ठाण्या, मुंबई, भिवंडीच्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट असते आणि अनेक लाखो रुपयाची बिलं होतात, अशा वेळेस आमचा बांधव बिल भरू शकत नाही. त्यावेळेस आपण विनामूल्य अशा लोकांना उपचार करून जो ठीक करूया, जो कुठलाही उद्देश हा संस्थेचा नाही, फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातूनच आमचा बांधव बरा झाला पाहिजे, यासाठी आम्ही करत आहोत. सर आणखीन एक असं विचारेल की आरोग्याबरोबरच मी आता इथे आल्यावर बघितलं की तुम्ही दारूमुक्तीसाठीचं पण एक सेंटर तिथे लावलेलं आहे की दारूच्या आहारी जाऊन बरेच कुटुंबचा नाश होतो, तर ते त्याच्याबद्दल काय सांगाल? तसंही तुम्ही स्वतःचं व्यसनमुक्ती केंद्र आहे, जडपोली इथे मोठं व्यसनमुक्ती केंद्र आहे. ठाणे पालघर जिल्ह्यातील म्हणजे अगदी तुमच्या भिवंडी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलपेक्षाही आमचं खाजगी रुग्णालय आहे की जे विनामूल्य भगवान महादेव संग्रह रुग्णालय जडपोली येथे आहे, तर जे विनामूल्य बालकांवरती, महिलांवरती किंवा या दारूच्या अल्कोहोलिक जे ग्रामीण भागामध्ये पैसे नसल्याने, रोजगार नसल्याने अनेक तरुण व ग्रामस्थ मंडळी व्यसनातील त्याचे आहारे गेलेले आहेत, अशा वेळेस कुटुंबाचा पूर्ण नाश होत असतो. ते कुटुंब सावरण्यासाठी आपल्याला व्यसनमुक्तीची आज गरज आहे. कारण राजकारणी मंडळाने दारूची दुकानं टाकली पण दारू सोडण्यासाठी काहीही केलेलं नाही, तर आज आपल्याला व्यसनमुक्तीच करायची. त्याच्यापासून नाही निधी मिळाला, शासनाला नाही मिळाला तरी चालेल, आमचं आता अभियान आहे. आम्ही विक्रमगडमध्ये जवळजवळ 1 लाख लोकांच्या सह्या घेऊन विक्रमगड तालुका दारूमुक्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला ग्रामीण भागातही सर्वकडे दारूमुक्ती कशी होईल त्यासाठी आपण बघणार आहोत. आजूबाजूच्या जवळपास 10 ते 15 गावातले लोक या शिबिरासाठी इथे आलेले आहेत, काय सांगाल? हा शिबिर जिजाऊ यांच्या माध्यमातून भरतो, चांगलं आहे, सामाजिक कार्य आहे, चांगलं आहे, त्याला प्रतिसाद लोकांनी पण चांगल्या प्रकारे दिलेला आहे. आप्पांचं जसं संकल्पच आहे की एकही रुग्ण उपचाराविना दगावला नाही पाहिजे, आणि त्या संकल्पामध्ये आम्ही एक खारीचा वाटा म्हणून सहकार्य मदत करत असतोय. कारण आज आम्ही ग्रामीण भागामध्ये आमची जवळपास 10 ते 15 मुलांची टीम आहे, जेव्हा शिबिरं लावतोय
8 दिवस पूर्वी आम्ही प्रत्येक घरोघरी फिरतोय, डोर टू डोर पत्रक देतोय, शिबिर कशा प्रकारचे, कोणकोणते उपचार तिथे होतील याची माहिती देतोय. फक्त शिबिरमध्ये गर्दी जमवणं हे उद्दिष्ट नसून त्या शिबिरामध्ये स्क्रीनिंग होऊन जे पेशंट ऑपरेशनसाठी निघतात त्या शेवटच्या पेशंटचं ऑपरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं शिबिर सक्सेस होत नाही असं आम्ही म्हणतो आहे आणि त्यासाठीच प्रयत्न करत असतो आहे. गर्मीही खूप आहे त्यामुळे जे वयोवृद्ध आहेत त्यांना आम्ही पुढे घेतो आहे आणि जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ज्यांना वाटतं चक्कर येते त्यांना आम्ही आतमध्ये फॅनजवळ बसवतो आहे. नाश्त्याची व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे आणि कुठल्याही रुग्णाला त्रास होणार नाही किंवा कुठलाही रुग्ण इथनं रिटर्न जाणार नाही याची आम्ही दक्षता घेत असतो. काय सांगशील तू या शिबिराबद्दल? आज एवढी मोठी गर्दी झाली आहे, जसं की यांनी सांगितलं आता की मागच्या 8 दिवसांपासून तुम्ही याची जाहिरात करतात आणि त्याचं आज हे यश आहे इथे एवढी मोठी गर्दी, काय सांगशील? 8 दिवसांपासून जिजाऊ टीम या विभागामध्ये मेहनत घेत आहे. जवळजवळ जवळपासच्या 50 गावांमध्ये जिजाऊ टीमने प्रत्येक घरोघरी जाऊन पॅम्पलेट्स डिस्ट्रीब्यूट केले आहेत. त्याचबरोबर घरोघरी जाऊन नागरिकांना माहिती दिलेली आहे की आपल्याकडे या दिवशी आरोग्य शिबिर आहे आणि त्याचाच फळीत म्हणून आज एवढी गर्दी आपण इथे जमवली आहे. आणि नुसतं गर्दी नाही तर याच्यापुढे जाऊन आज रुग्ण जे इथून उपचार घेतील आणि ज्यांना पुढे उपचाराची गरज आहे त्यांच्याकरता टीम सदैव पुढचा आठवडा काम करत असेल. त्याच्यामध्ये आज जे ऑपरेशनसाठी पेशंट जाणार आहेत ते आज उद्यामध्ये तिथे पाठवले जातील. त्यांच्याबरोबर आपले 2 स्वयंसेवक असतील ते तिथे उपस्थित राहतील आणि शेवटचा पेशंटला उपचार होईपर्यंत टीम त्यांच्याबरोबर कार्यरत असेल. आणि हे आरोग्य शिबिर आयोजित करत असताना स्थानिक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आमचे किशोर जाधव दादा हे पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होते. त्याच्यानंतर त्यांची पूर्ण टीम सुद्धा सोबत होती. ते स्वतः येऊन बघत होते शेतामध्ये साफसफाई झालेली आहे की नाही, मंडप व्यवस्थित झालेले आहे की नाही, स्वतः येऊन ते लक्ष देत होते. आणि हे सर्व मंडळी आम्हाला सहकार्य करतात वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामुळेच आम्ही सगळ्या ठिकाणी शिबिरं यशस्वीरित्या पार करतो आहे. आजही आपण बघितलं तर आतापर्यंत 44 जे रुग्ण आहेत ज्यांना कानात आवाज येत नाही बिलकुल अशा 44 रुग्णांना आपण मोफत मशीन देणार आहोत आणि अशा 44 रुग्णांची इथे नोंदणी झालेली आहे. डोळ्यांची जी आहे नेत्र तपासणीची ती जवळपास 500 रुग्णांची तपासणी नोंदणी झालेली आहे आणि इतर तपासणी आहे ज्याच्यामध्ये सगळेच आजार येतात ती जवळपास आपली 700 पार गेलेली आहे आणि शेवटचा पेशंट इथनं उपचार इथनं तपासणी झाल्याशिवाय जाणार नाही याची दक्षता इथे उपलब्ध असलेली तेरणाची जी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याची टीमही घेते, भक्ती वेदांत हॉस्पिटलची टीम घेते, तसेच अल्कोहोलिस ॲनॅमिन्सची जी टीम आहे व्यसनमुक्तीसाठी ती टीमसुद्धा इथे लक्ष देते. या शिबिरादरम्यान आलेल्या काही लोकांनी लोकहिंदला त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. इथे आणगाव येथे शिबिर आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व तेरणा स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिर आहे. इथे चांगल्या पद्धतीने तपासणी केली जाते व औषध गोळ्या चांगल्या पद्धतीने देतात आणि उपचार व्यवस्थितपणे होतो. एक मिनिट, हां बोला. आणि मी माझ्या डोळ्यासाठी तपासणीसाठी आलेले माझे डोळे तपासलेले आहेत. हे चांगलं काम निले सामने करतात त्याच्या सगळ्यांनी इकडे आणगावला तुमची किती सगळ्यांनी. मी माझ्या डोकं पण तपासणार आहोत आणि माझा मुलगा दारू पितो त्याच्यावर आलेला. तुमचा मुलगा दारू पितो तर त्या मोफत इकडे ते लोक तपासणी करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आले. माझं नाव कविता केशव सातपुते, मी मोहिनीवरून आली. मला डोळ्यांची डोळ्यांची एक त्रास होता म्हणून चष्मा मिळाला याचा अभिनंदन. हा मोफत आरोग्य शिबिर ठेवलं आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला हा चष्मा भेटला आहे. माझं नाव उर्मिला मी मानगुरीवरून आली आणि मला चष्मा मिळाला आहे. मला खूप आनंद, फार चांगलं काम केलं आहे हे शिबिर राबवून खूप चांगलं काम केलं. कानातून आवाज येत नाही त्यांच्यासाठी मशीन मोफत आहे सगळं गरीबांसाठी. गोळ्या औषधं पण फ्री देत आहेत इकडे. गोळ्या औषधं